देशातील पहिली बिनतारी संदेश यंत्रणा हॅम रेडिओ हा प्रकल्प प्रथमच कोल्हापूर येथे कार्यान्वित करण्यात आला. पावसाळ्यात अनेक शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते, त्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटतो. या काळात संपर्क नीट व्हावा म्हणून AISSMS IOIT अभियांत्रिकी महाविद्यालय, IEHSC साईट ग्रुप आणि रेडिओ अमॅच्युअर क्लब ऑफ कोल्हापूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिली बिनतारी संदेश यंत्रणा हॅम रेडिओ हा प्रकल्प कोल्हापूर येथे कार्यान्वित केला. मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक यांची तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आज कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी कसबा बावडा येथील नारायण बाळकृष्ण चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ खरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. 4,500 ते 6,000 ट्रस्टसाठी भरून घेऊन 18 महिन्यात 26 लाख रुपये देण्याचं गिफ्ट DD करून फसवणूक करणाऱ्या निवारा टेस्टोमेंट्री ट्रस्टच्या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश SS तांबे यांनी फेटाळला. हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता संशयित पूजा अजित भोसले जोशी, राहुल रमेश भोसले आणि भरत श्रीपती गाठ या तिघांवरील अटकेची कारवाई अटळ आहे. या ट्रस्टने 26 लाख रुपये देण्याचा आमिष दाखवून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ट्रस्टची प्रमुख पूजा भोसले जोशी हिच्यासह तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी पार पडली आहे. शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक असलेला मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यास अखेर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात आलंय. या निर्णयानंतर पालकातून समाधान व्यक्त होत आहे. पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका हायस्कूल मधील मुख्याध्यापक दत्तात्रय आनंदा जाधव यानं 17 ते 25 मार्च या कालावधीत 10वीतील शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला वेळोवेळी मोबाईलवरून मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दत्तात्रय जाधव याला 13 एप्रिल पासून पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून सध्या बिंदू चौक येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आलंय. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी एका भक्ताकडून 47 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला. जालना येथील एका आध्यात्मिक संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा मुकुट अर्पण केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली आहे. पुजारी आणि 5 ते 6 पदाधिकाऱ्यांनी हे गुप्तदान शुक्रवारी दुपारी स्वतः येऊन देवीला अर्पण केलं. या मुकुटाची किंमत 24 लाख रुपये असून देवस्थान समिती कार्यालयात व्यवस्थापकांकडे हा मुकुट सुपूर्त करण्यात आलाय. जंबुखळी टाकीवरून येणाऱ्या मुख्य गुरुत्व वाहिनीवरील वॉल दुरुस्तीचं काम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं या मुख्य गुरुत्ववाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागामध्ये बुधवारी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहणार असून गुरुवारी दिनांक 11 मे रोजी होणारा पाणी पुरवठा हा अपुरा व कमी दाबानं होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.